27 droplets of water, each of radius 0.1 millimeter, collates into a single drop, find the change in surface energy. Surface tension of water is 0.072 Newton per meter. Hello friends, given in the problem is there are 27 drops of water. पाण्याचे 27 थेंब आहेत आणि ते सगळेच्या सगळे त्यांचं रेडियस किती आहे तर 0.1 मिलीमीटर हे त्या सगळ्यांचं रेडियस आहे. अँड दीज 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर नाव कोलेज इन टू अ सिंगल ड्रॉप, त्या सगळ्यांचा मिळून एक थेंब पाण्याचा एक ड्रॉप तयार झालेला आहे. नाव द सर्फेस टेन्शन ऑफ वॉटर इज गिव्हन 0.072 न्यूटन पर मीटर. दे हॅव आस्क्ड अस टू फाइंड द चेंज इन द सर्फेस एनर्जी. ज्या वेळेला 27 ड्रॉप्स पासून एक ड्रॉप पाण्याचा तयार झाला त्यावेळेला व्हॉट इज द चेंज इन द सर्फेस एनर्जी हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. नाउ वी नो दॅट हे जे 27 ड्रॉप्स आहेत, हे जे 27 ड्रॉप्स आहेत त्यांच्यापासूनच एक पाण्याचा ड्रॉप तयार झालेला आहे जो त्याचा रेडियस मोठा आहे. Hence, the volume of these 27 drops of water will be equal to the volume of the single drop of water. So, we equate the both the volumes. So, volume of 27 droplets will be equal to the volume of one single big drop. What is the volume of drop of water? The volume, it is spherical drop. So, the volume is 4 by 3 pi r cube. We consider. So, we write 27 into 4 by 3 pi r cube. This is equal to, this is small r, that is the radius of the small drop. And this is 4 by 3 pi r cube, that is, this is capital R, that is the radius of the big drop. Now, 4 by 3 and 4 by 3 pi, we cancel. So, what we get? 4 by 3, we cancel with 4 by 3 pi, we cancel with pi. So, we get 27 r cube. Is equal to 27 r cube is equal to capital R cube, that is the radius of the big drop. Now this 27 is cube of 3, so we write 3 r cha cube complete kelela aahe apan ithe 3 r cha cube manje actually ka lihilele 27 r cube ch lihilele aahe. So 3 r cha cube is equal to capital R cube. Taking the third root we get 3R is equal to capital R. म्हणजे मोठ्या जो ड्रॉप आहे त्याची रेडियस किती आहे तर छोट्या ड्रॉपच्या तिप्पट आहे 3 टाइम्स. सो हियर वी हॅव फाउंड आउट द रिलेशन बिटवीन द रेडियस ऑफ द स्मॉल ड्रॉप अँड द बिग ड्रॉप. नाउ वी गो फॉर फाइंडिंग द चेंज इन द सर्फेस एनर्जी. बट फॉर दॅट वी रिक्वायर द चेंज इन द सर्फेस एरिया ऑफ द ड्रॉप्स. सो A1, लेट A1 बी द टोटल सर्फेस एरिया ऑफ द 27 ड्रॉप्स. आता हे 27 ड्रॉप्स आहे, स्फिअर आहे, ड्रॉप म्हणजे स्फिअर आहे, मग त्याची सर्फेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर आहे. सो 4 पाय आर स्क्वेअर इन टू 27, सो दिस इज द सर्फेस एरिया ऑफ 27 ड्रॉपलेट्स. ना हे सगळे कोलेज झालेले एकत्र आलेले आहेत आणि एकच ड्रॉप तयार झालेला आहे. सो A2, the total surface area of the big single drop is 4 pi r square. Now, the change in the surface area, kiti change zala surface area madhe, adhi A1 hota, nantar A2 zala. So, A1 minus A2 is dA, is the change in the surface area of the drop. So, the change in the surface, so, but, आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला विचारलेलं आहे चेंज इन द सर्फेस एनर्जी, त्याच्या सर्फेस एनर्जी मध्ये किती चेंज झालेला आहे. सो वी नो दॅट द फॉर्म्युला चेंज इन सर्फेस एनर्जी इज इक्वल टू TdA, दॅट इज द सर्फेस टेन्शन इन टू द चेंज इन सर्फेस एरिया. दिस इज द फॉर्म्युला. सो चेंज इन सर्फेस एनर्जी, सर्फेस टेन्शन इन टू द चेंज इन सर्फेस एरिया. सो चेंज इन सर्फेस एनर्जी इज T इन टू A1 minus A2. So, change in surface energy is equal to T. A1 is what? A1 is 27
इंटू फोर पाय आर स्क्वेर और एन इंटू फोर पाय आर स्क्वेर माइनस फोर पाय आर स्क्वेर. दिस इज द एरिया सरफेस एरिया ऑफ द बिग ड्रॉप. दिस इज द सरफेस एरिया ऑफ ऑल द स्मॉल ड्रॉप्स. नाउ इथे फोर पाय दोन्हीकडे कॉमन आहे तो आपण बाहेर घेतला म्हणजे इथे काय लिहिलं फोर पाय टी आणि इथे काय लिहिलं एन इंटू आर स्क्वेअर मायनस कॅपिटल आर स्क्वेअर. नाउ वी पुट द व्हॅल्यूज सो द चेंज इन द सरफेस एनर्जी इज इक्वल टू फोर ची व्हॅल्यू पाय ची व्हॅल्यू लिहिली 3.142. We have to write here three digits after the decimal point into the surface tension of the water, that is 0.072 into now n. N is what? The 27 drop set. Only the 27 meter. Huh? Small r, radius of smaller drop. And capital R. Capital R and small r's relation are 3R is equal to 3 into small r is capital R. So we write here. या कॅपिटल आरच्या ऐवजी मी 3R लिहिलेला आहे त्याचा स्क्वेअर केलेला आहे. नाव याची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल मेथड. दॅट इज 0.9048 इंटू आता हे 27 आहे हे आर स्क्वेअर थ्री आरचा स्क्वेअर केला मग काय मिळालं 9R स्क्वेअर मिळालं. सो 0.9048 इंटू 18 इंटू आता आजची व्हॅल्यूज पण टाकली. आजची व्हॅल्यूज किती आहे 10⁻⁴. सो इथे आपण पुटअप केली 10⁻⁴ चा स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू याला याला मल्टीप्लाय केलं वी गेट 16.288 इंटू 10⁻⁸. सो वी रिअरेंज बोर्ड जे काही नियम आहेत त्याप्रमाणे आपण रिअरेंज केलं आणि आपण लिहिलं डेल्टा एसई दॅट इज अ चेंज इन सरफेस एनर्जी व्हेन द 27 ड्रॉप्स कोलेज इंटू वन सिंगल ड्रॉप. The change in surface energy is 1.628 into 10⁻⁷ joules. Remember, this answer with the unit should be written. If you don't write this unit, you forget the unit, then half mark is cut. And if you write the answer with full unit, then half mark for this answer and half mark for this unit. We found out the change in the surface energy. A drop of mercury of radius 0.2 cm is broken into 8 droplets of same size. Find the work done if the surface tension of mercury is 435.5 dyne per cm. This time the problem is about a mercury drop. So this is a mercury drop. And this mercury drop is broken into 8 droplets of mercury. Each of same size, same radius. So, given that the radius of the big mercury drop is 0.2 centimeters and this big drop is broken into 8 droplets, so n equal to 8, the surface tension of mercury is given 435.5 dyne per centimeter. Now, to find is the work done. So, we have to do work to break the droplets. The formula, as we all know, it is dW. The work done is the surface tension into the change in the surface area. That is T into A1 minus A2. So, this is the formula. We have to find the answer with the help of this formula. T we have, but A1 minus A2 we don't have. So, A1 is the surface area of the all the droplets added and A2 is the surface area of the initial drop. Now, the basic similarity between them is there. The volume of the single drop is equal to the volume of these 8 droplets. So, volume of the big drop is equal to volume of the 8 droplets. So, volume of the big drop is 4/3 pi capital R cube. Into 8 into 4/3 pi small r cube. Now 4 pi, this 4/3 we cancel, pi we cancel, so we get r cube is equal to 8 into small r cube. So r cube, so this 8 into small r cube, how I write? मी कसं लिहिलेलं आहे इथे ट्वाइस r चा क्यूब लिहिला म्हणजे मी ऍक्च्युअली काय लिहिलं 8 r क्यूबच लिहिला. सो वी हॅव गॉट
r cube is equal to twice r cube. Now taking the third root, what we get? R is equal to twice r. म्हणजे मोठ्या ड्रॉपलेटचा जो रेडियस आहे, छोट्या ड्रॉपलेटचा रेडियस एक्झॅक्टली त्याच्या अर्धा आहे. दिस वी हॅव फाउंड आउट. नाउ वी वुड बी गोइंग अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. सो सरफेस एरिया ऑफ द एन ड्रॉप्स, एन जे ड्रॉप्स आहेत, जे स्फेरिकल आहेत, त्यांचा प्रत्येक स्फेरिकल स्फिअरचा सरफेस एरिया किती असतो? 4πr². सो सरफेस एरिया ऑफ द एन ड्रॉप्स, याला आपण ए वन म्हटलं. सो ए वन इज इक्वल टू एन इंटू 4πr², बिकॉज सरफेस एरिया ऑफ अ स्फिअर इज 4πr². सो एन इंटू 4πr², बट एन इज इक्वल टू 8. सो 8 इंटू 4πr, सो 8 इंटू 4πr² वी हॅव गॉट इट. नाउ सरफेस एरिया ऑफ वन बिग ड्रॉप, द सरफेस एरिया इज A2, इज 4πr², कॅपिटल R². Now the change in surface area is A1 minus A2. Now we want to find the work done to break one single drop of mercury into 8 droplets all of same size. So work done is equal to D into A1 minus A2. So we get DW is equal to D into, for A1 I will write N into 4πr² minus 4πR². So DW is equal to T. This is 4π we take in common. So T into 4π. In the bracket we get N into R² minus R². So DW is equal to, so for surface tension I write 435.5 into 4 into, for pi I write 3.142. Inside this, now this we have the relation. Capital R is equal to 2 into small r. So small r is equal to capital R upon 2, because आपल्याला दिलेली आहे रेडियस बिग ड्रॉपची, स्मॉल ड्रॉपची रेडियस दिलेली नाहीये, म्हणून आपण थोडस रिअरेंज केलं. स्मॉल, इथे स्मॉल ड्रॉपची रेडियस च्या ऐवजी आपण इन द फॉर्मॅट ऑफ बिग ड्रॉपची रेडियस टाकली. सो वी राईट या स्मॉल r ला मी कसं लिहिलं? कॅपिटल R अपॉन 2 लिहिलं. सो वी गेट N into R/2² minus R². Now here both are capital R. So we get DW is equal to 5. Now I multiply this with the help of log table. So we get 5473.36 into, now N is 8. So we write 8 here. R² upon 4 minus R². So this 4, 8 divided by 4, that is 2. So we get DW is equal to 5473.36 into 2R² minus R². But 2R² minus R² is R². So we get here R². Now we write DW is equal to 5473.36 into, the value of radius is 0.2 centimeters. Now see here, this is in CGS system and this also is in CGS system. So this problem we have solved in CGS system. And after solving it in CGS system, we would be converting in the end into the SI system. This is also okay. So, this is 0.2 is the radius, 0.2 centimeters, 0.2 square. So, DW is equal to 5473.36 into 0.04, which is the value of this. Now, DW is equal to, the work done is equal to, आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन किती मिळालेलं आहे? 218.93, पण कशामध्ये मिळालेलं आहे? अर्ग मध्ये मिळालेलं आहे. द वर्क डन इज नॉट इन जूल, इट इज इन अर्ग. नाउ व्हाय इट इज इन अर्ग? बिकॉज वी हॅव सॉल्व्ड ऑल द क्वांटिटीज वी हॅव टेकन इन द सीजीएस युनिट. सो वी हॅव द आन्सर. बट नाउ अकॉर्डिंग टू द बोर्ड पॅटर्न, इट इज गुड दॅट इफ यू राईट द आन्सर इन SI सिस्टम. इफ यू डोंट राईट also it is okay, but you should write the answer in the SI system, because when the marks are higher, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला 65, 66, 67, 68, 69, 70 अशी मार्क्स जेव्हा मिळणार आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे ऑफकोर्स. सो त्यावेळेला ह्या अशा छोट्या छोट्या चुका सुद्धा बघितल्या जातात की तुम्ही उत्तर कशात लिहिलंय? सीजीएस सिस्टीम मध्ये लिहिलेलं आहे, SI सिस्टीम मध्ये लिहिलेलं नाहीये. So, you have to convert this CGS system into SI system. So, we know that
1 joule is 10 to the power 7 earth, or 1 earth is equal to 10 to the power minus 7 joule. This we know. So dW is equal to 218.93 into earth च्या ऐवजी आपण काय लिहिलं 10 to the power minus 7 joule लिहिलं. पण आता इथे 218 हे थ्री डिजिट नंबर आहे. आपण रिप्रेझेंटेशन आन्सरचं कसं करतो की डिजिट मग डेसिमल पॉइंट आणि मग इतर डिजिट मग सिंगल डिजिट मग म्हणून आपण काय लिहिलं इथे 10 टू द पॉवर 2 इथे कसं लिहिलं 2.189 इंटू 10 टू द पॉवर 2 आणि त्याला याच्यामध्ये ऍड केलं सो मायनस 7 प्लस 2 म्हणजे किती आलं मायनस 5 सो वी गेट आन्सर डीडब्ल्यू इज इक्वल टू 2.189 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 ज्यूल्स इज द आन्सर दॅट इज द वर्क डन दॅट वन मर्क्युरी ड्रॉप इज ब्रोकन इंटू 8 मर्क्युरी ड्रॉपलेट्स. Calculate the viscous force acting on a raindrop of diameter 1 millimeter falling with a uniform velocity 2 meters per second through air. The coefficient of viscosity of air is 1.8 into 10 to the power minus 5 newton second per meter square. Given in the problem is a spherical drop. It is about a raindrop. The diameter of the raindrop is 1 millimeter. So we have to write in the SI unit. So we write it as 1 into 10 to the power 1 millimeter is equal to 10 to the power minus 3 meter. Given madhe kontyahi system madhe dilela asla tari apan SI system madhech convert karto. So the diameter of the raindrop. Now in the formula we require the radius. Hence the radius, we convert the diameter into radius. So radius of the raindrop is 0.5 into 10 to the power minus 3 meter is the radius. Now given in the problem is the velocity of the raindrop. With constant velocity that raindrop is falling. So it is 2 meters per second. And also the coefficient of viscosity of air is given, that is eta is equal to 1.8 into 10 to the power minus 5 newton second per meter square. So these are all the given things. What they have asked us to find? To find the viscous force. Now, the formula for viscous force as we have studied, we have not derived, but we know the formula. It is F is equal to 6 pi eta rv. So there are 5 variables in the problem. 1, 2, there are 4 variables in the problem. 1, 2, 3, 4. म्हणजे 4 variables आहेत. एक force आहे, viscous force, एक eta आहे, एक radius आहे आणि एक velocity आहे. हे 4 variables पैकी 3 variables तुम्हाला दिले जातात आणि एक variable तुम्हाला find करायला सांगतो. सांगितला जातो. So in this way आता या ठिकाणी इटा आर व्ही हे तिन्ही व्हेरिएबल्स दिलेला आहे. एफ फाईंड करायला सांगितलेलं आहे. कधी तुम्हाला ते एफ इटा आर देतील, व्ही फाईंड करायला सांगतील. सो आता इथेच 4 प्रकारचे प्रॉब्लेम्स तयार झाला. 4 प्रकार 4 टाईपचे प्रॉब्लेम्स तयार झाले की 3 व्हेरिएबल्स दिले, याच्यापैकी एक व्हेरिएबल विचारलेला आहे. सो नाउ द अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला वी हॅव द 3 व्हेरिएबल्स. सो वी राईट एफ इज इक्वल सिक्स. We write value of pi, that is 3.142, we write. Value of eta, that is 1.8 into 10 to the power minus 5, we write. Then r, radius, that is 0.5 into 10 to the power minus 3, we write. And velocity, that is 2 meters per second, so 2 we write. All the given are in the SI system. Generally, our problem is SI system, is to solve it, but you can also solve it in the CGS system. Now, सो जे पॉवर्स आहेत ते आपण एका बाजूला शिफ्ट केले, जे डिजिट्स आहेत नंबर्स आहेत ते आपण एका बाजूला शिफ्ट केले. सो वी राईट इन दिस वे द नंबर्स ऑन वन साइड अँड पॉवर्स ऑन द अदर साइड. सो वी गेट द आन्सर ऑफ दिस अकॉर्डिंग टू द लॉग टेबल. सो वी गेट इट ऍज 33.9336 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8. नाउ इन द बोर्ड it is a system to follow that how you have to write the answer. You have to write one digit, then you have to write the decimal point, and then you have to write the other digits.
So I rearrange, I readjust the digit and I write F equal to 3.393 into 10 to the power minus 7 Newton. So this is the viscous force acting on the falling raindrop. Thank you.